आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारने साखरेला 3200 रुपये भाव देण्याची अंमलबजावणी करावी, कोल्हापुरात साखर कारखानदारांची मागणी. कृषी मूल्य आयोगानं उसाचा FRP ठरवताना साखरेला 3200 रुपये भाव गृहीत धरला होता, तो आता सरकारनं द्यावा अशी मागणी कोल्हापुरात साखर कारखानदारांनी आज केली. साखरेचे दर हंगाम सुरू होताना जे होते ते आज नाहीत, त्यामुळे कारखानदार FRP ची रक्कम पूर्ण कशी द्यायची या विवंचनेत आहेत. आज कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार KP पाटील यांच्या उपस्थितीत कारखानदारांची बैठक पार पडली. शिरोळ दत्त, गुरुदत्त टाकळीवाडी, जवार हुपरी, शरद नरदे, तात्यासाहेब कोरे वारणा, DY पाटील, गगन बावडा, दालमिया आसुले पार्ले, रेणुका इचलकंजी आदी साखर कारखान्याचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. 3600 रुपयाची साखर आज 2550 रुपये झाली आहे असा गळाही कारखानदारांनी आज काढला. जग, देश आणि राज्यातली स्थिती यावेळी चिंतेची असल्याचं मतही इथं व्यक्त होतं.